मित्रांनो, आज आपण भारतातील करन्सी म्हणजे चलन आणि कॅश मनी म्हणजे नोटा स्वरूपातील जे काही भारतीय चलन आहे त्याच्याबद्दल थोडासा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जो युनिट सुरू करणार आहोत तो युनिट आहे इंग्लिशचा क्लास 5 आणि युनिट नंबर 6. तर सर्वप्रथम आपल्याला दिले आहेत पॉईंट्स. पॉईंट्स म्हणजे नाणी. त्यानंतर आहे 50 पैसा पॉईंट, जे 50 पैशाचं नाणं असतं ते जुन्या काळात यूज केलं जात होतं, आता यूज करत नाही. नंतर आहे आपल्याला 1 रुपी कॉईन म्हणजे 1 रुपयाचं नाणं, जे आजमध्ये आपण व्यवहारात वापरतो. त्याचबरोबर आपल्याला आहे 5 रुपीज कॉईन, जर आपण 5 रुपयाचा डॉलर म्हणतो ते नाणं. त्यानंतर 10 रुपीज कॉईन आणि 10 रुपयांचं नाणं, हे सर्व आजमध्ये आपल्या चलनात आहे. तेच आपले काय आहे तर त्यातली करन्सी आहे म्हणजे चलन आहे. तर हे झालं नाणी स्वरूपातील. आता नोटांच्या स्वरूपातील जे चलन आहे ते चलन. तर नोटा स्वरूपामध्ये आपलं काय आहे 5 रुपी नोट म्हणजे 1 5 रुपयाची नोट जी असते ती. त्यानंतर आपलं दुसरी कोणतं चलन आहे तर ते आहे 10 रुपी नोट म्हणजे 10 रुपयांची नोट जी आपण वापरतो चलनामध्ये. त्यासोबत आपण काय वापरतो तर 20 रुपीज नोट म्हणजे 20 रुपयांची नोट. त्यासोबत पुढे गेल्यानंतर आपल्याला म्हणतं 50 रुपीज नोट म्हणजे 50 रुपयांची नोट. नंतर आहे 100 रुपीज नोट म्हणजे 100 रुपीज नोट म्हणजे तर काय तर 100 रुपयाची नोट. त्यानंतर आपल्याला आहे 500 रुपीज नोट 500 रुपयाची नोट आणि शेवटा जे आपलं चलन आहे ते आहे 200 रुपीज नोट सॉरी 2000 रुपीज नोट म्हणजे 2000ची नोट. तर अशा प्रकारचं आपल्याकडे कागदी स्वरूपाचं चलन भारतात वापरलं जातं, त्याचप्रमाणे नाणी स्वरूपातील चलन भारतामध्ये वापरलं जातं. तर पुढे म्हटलं आहे त्यांच्या लेसनमध्ये खाली की दीज आर द कॉइन्स अँड नोट्स वी यूज इन इंडिया. तर ह्या स्वरूपाची नाणी आणि या स्वरूपाचं कागदी चलन आपण भारतात व्यवहारासाठी वापरतो. नंतर बट डिफरंट कंट्रीज यूज डिफरंट कॉइन्स अँड नोट्स. परंतु वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपांची नाणी आणि वेगवेगळ्या स्वरूपांच्या नोटा या व्यवहारात चलनासाठी वापरल्या जातात. देअर मनी इज नोन बाय डिफरंट नेम्स. आणि जसं भारतामध्ये आपल्याला नोटा किंवा रुपया या नावाने संबोधित करतो तसंच वेगवेगळ्या देशामध्ये त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. तर त्यांना नेमकं काय संबोधलं जातं ते आपण या विषयाच्या पुढच्या भागात पाहूया.